मी संतोष सुखदेवची थोडक्यात गोष्ट सांगतो, जो आय एस ऑफिसर लय म्हणजे संतोष सुखदेव हा 8वी पासून पुण्याला शिकत होता. त्याला त्या गारवटी गावात कोणी ओळखत नव्हता की हा कोणतं एज्युकेशन घेत आहे, काय आहे काय नाही. बार्टीला तो अभियान झाला, पास झाला, तो दिल्लीला गेला आणि तो आय एस झाला तिथे दिल्लीला. तो मला सांगायचं, माझ्या रिश्तेदार आहे, तो मला सांगायचं आहे, माझ्या साळाज आहे, जिजाजी बोलले मैं ये रूम के सिर्फ सामने देखता था, इधर के पीछे की गली कहाँ जाती, इधर के पीछे की गली जाती, इधर क्या जाता मेरे को नहीं मालूम. एक वर्ष हेच काम, रिटर्न पास झाला, मेन्स पास झाला आणि तो मौखिक पास झाला. मौखिक पास असताना तो शेतात काम करत होता. ॲक्च्युली तो शेतकरी, त्याचे आई वडील शेतकरी, नारवडी गाव अचलपूर चिखलधऱ्याला राहत होता. नारवडी गाव मध्ये पूर्ण एसटी लोक, त्याला एसटी समजायचे, पण तो होता त्याच्या आई वडिलाला काही समजत नव्हता, काही नाही काही नाही. जरी त्याच्या मित्राने दिल्लीहून त्याला फोन केला की संतोष तू पास झाला तरी काय शिकल नाही, शेतातच काम कर. ज्या वेळेस गाळ्या त्या वर गेल्या किंवा नारवडी गावातला कोणतरी मुलगा 665 रँकने पास झालेला आहे, तर त्याच्या आई वडिलाला माहित झालं की आपल्या पोरग आयात झाला. ते समजत नव्हता कलेक्टर काय असते म्हणून. अनपड गावात काय समजून त्याला की माझ्या मुलानं काय केलं तर नाही, मग लाल दिव्याची गाडी पुण्याला राहतात, पण तो ऍक्च्युली आयात झाला होता. त्या वस्तीतल्या लोकांनी पण त्याचा इतका मोठा सत्कार घेतला की हा फलाना फलानाच्या पोरग आयात झालेला. आणि मग नंतर कसा प्रश्न आलता, आता आय एस अगर महाराष्ट्रात राहायचं आहे तर आय पी एस, आणि लय लद्दाख जम्मू काश्मीर, त्यावेळी जम्मू काश्मीर होता, तर जम्मू काश्मीरला काय यायचं आहे ते जिल्हा अधिकारी. मला इधर क्या करता, उधर जा, इधर आय पी एस पाहिली के 15 आहे बोला, कोणी नाही पुसता, आय एस को तो पुसता. पहिले उप जिल्हा अधिकारी झाला, आता तो कलेक्टर आहे लय म्हणून, आणि तो लवकरच मोठ्या याच्यावर जाईल खूप लवकर. आणि गरीब घराचा मुलगा, एकदम गरीब घराच्या इंटरव्ह्यूला जाय गेला तर त्याच्याकडे पांढरा शर्ट नव्हता, बरं, ते खरोखर बिलकुल परिस्थिती खराब होती त्याची. 100 रुपयाच्या त्याने पांढरा शर्ट घेतला दिल्लीमधून आणि वायवा देवाला गेला. त्याने लिहिलं नव्हतं ना आपल्या याच्यात की मराठी, मराठीत मी इंटरव्ह्यू देईल म्हणे. मग कोणीतरी सांगलं की चेंज, त्याने हिंदीत दिलं. तो पाच झाला सा, आज तो लयमध्ये जिल्हा अधिकारी आहे. आपल्या समाजातील जे विद्यार्थी उच्च पदावर विराजमान होतील त्यांचा हा सत्कार, आणि असा सत्कार व्हायला पाहिजे, कारण की आपल्या समाजातून असे बरेच विद्यार्थी समोर यायला पाहिजे. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की आजचे जे सत्कार मूर्ती आहे, ईश्वर आहे, ओके, चिन्मय बनसोड, शुभम डोंगर दिवे, ॲडव्होकेट संतराम मोरे, ॲडव्होकेट पल्लवी रोडे गाडे, यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो की त्यांनी यश प्राप्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बहिष्कृत भारत काढला आणि त्याचा पहिला लेख लिहिला 3 एप्रिल 1927, त्या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचा आर्थिक उन्नतीचा मार्ग सांगतात. त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांनी असे बरेचसे धंदे सांगितलेले आहेत की खादीचा धंदा करा, शेती पत करा, त्यातला एक महत्वाचा म्हणजे नोकर पेशा. आणि याचे विश्लेषण करताना 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा, म्हणजे ते आजचा का आजही किती लागू होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की 1892 मध्ये आमच्या सेनेमध्ये प्रवेश बंद होता, पण त्याच्या आधी सुरू होता. आणि आमचे जे पूर्वज होते हे पूर्वज मोठ्या मोठ्या पदावर गेले आहेत, जामदार झाले, सुभेदार झाले, आणि त्यावेळेस ते खंत व्यक्त करतात की असे जामदार सुभेदार झालेल्या लोकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं.
त्यावेळेस त्यांची ऐपत होती. त्यांनी जर मनात ठरवलं असतं तर ते आपल्या मुलांना बी ए एम ए चे शिक्षण देऊ शकले असते, परंतु ते त्यांनी दुर्दैवाने केलं नाही. आणि त्यांनी जर आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जर लक्ष दिलं असतं तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय अधोरेखित करतात की आमच्या समाजातील मुले हे मामलेदार, कलेक्टर, मॅजिस्ट्रेट झाले असते, ते डॉक्टर इंजिनियर झाले असे नाही. कारण की या हातामध्ये खरी सत्ता आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सरकार ही अशी एक महत्वपूर्ण अशी संस्था आहे की त्या संस्थेमध्ये आपला प्रवेश झाला. आणि हा जर प्रवेश आपला जर निश्चित करायचा असेल तर आपल्याला अधिक शिक्षणामध्ये यश प्राप्त करता आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस म्हणतात की एक बी ए पास झालेला समाजासाठी खूप भूषण आहे, 1034 पास झाले त्याला काही महत्व नाही. आज मी याच अर्थ इंटरप्रिटेशन करतो की हजारो एम ए पीएचडी झाले यापेक्षा एक कलेक्टर बनणं हे अतिशय महत्वाचं आहे, असं मी आज या बाबासाहेबांचा संदेश असा मी इंटरप्रिट करण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एवढ्यावरच थांबत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मारायच्या नोकऱ्या पत्करा. कारण की सरकारमध्ये तुम्ही जर गेले तर सरकार कोणाचं ऐकत, तर सरकार हे नोकरशाहीचं ऐकत. सरकारचं मन आणि नोकरशाहीचं मन एकच असतं. म्हणून नोकरशाहीमध्ये बसलेला आपला जर माणूस असेल तर तो समाजासाठी काहीतरी करेल. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही पुढे म्हणतात की या जामदार सुभेदारी न शिकवल्यामुळे आमची पूर्ण पिढी करपून गेली. आणि जर कलेक्टर, मामलेदार, मॅजिस्ट्रेट जर झाले असते तर त्याच्या छत्रशाहीखाली आमचा समाज मोठा झाला असता. म्हणजे म्हणजे हे जे आजची जी युपीएससी एमपीएससी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात याला इंटरप्रिट काय आजच्या भाषेत जर करतो म्हटलं तर अशी नोकऱ्या म्हणजे सावली देणार रोजगार आहे. म्हणून माझा एकच तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही अशोकाच्या झाडासारखं वाढू नका. सम्राट अशोकाच्या बद्दल मी बोलतो, अशोकाच्या झाडाबद्दल बोलतो. कारण की अशोकाचं झाड ना जनावरांसाठी चारा हो, ना सावलीचं घर हो, ना एखाद्या पावसात जर आपण विश्रांती घेतो म्हटलं तर होत नाही, थांबत नाही. तर असं बघा की ज्याच्यामुळे सावली मिळेल आणि तुम्ही समाजाची सावली व्हा असा प्रयत्न करा. आणि ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे की जोपर्यंत आपला समाज यामध्ये जास्तीत जास्त पुढे येत नाही आणि अशा विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना लवकरात लवकर उच्च दर्जावर नेऊन सोडणं हे आपल्या समाजाचं काम आहे. हे काम आपल्या समाजाने जर स्वीकारलं तर आपला जो पर्सेंटेज जे कमी आहे ते पर्सेंटेज अधिक वाढेल असं मला वाटतं. आणि मी या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद फुलवेली सर. अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपण उद्बोधन केलेलं आहात. अशोकाचं झाड होऊ नका. समाजासाठी जी सावली उपयुक्त आहे ती सावली बना असा मोलाचा संदेश आपण दिलेला आहात. यानंतर मी डॉक्टर आंबेडकर विचारधारेचे कैलाजी घोडेस्वार इंजिनियर यांना थोडक्यात बोलण्यासाठी पाचारण करीत आहे. कैलाजी घोडेस्वार सर. बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिनंदन करतो आणि मंचावर उपस्थित असलेले किशोर डेजे साहेब आय ए एस, माजी आय ए एस आणि इजय कोबरागडे साहेब तसेच अविनाश भिजेले साहेब मंचावर आहेत, त्यांचा पण मी मनापासून आभार व्यक्त करतो ह्या कार्यक्रमात उपस्थित असल्याबद्दल. आता इतके मोठे स्टारवर्ट असल्याच्या नंतर मी काय बोलावं हा एक मला प्रश्न येतो, कारण माझी फील्ड अगदी वेगळी होती. पण मला असं वाटतं की त्या फील्डमधून मी जरी आय ए एस करता लोकांना प्रवृत्त नाही केलं तरी सुद्धा जे लोक बाहेर देशात इंजिनिअरिंग करून सर्व्हिसला जातात
तर बाहेर देशातल्या लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा असतात ते मी चांगल्या प्रकारे सांगू शकतो. कारण माझ्या सर्व्हिस पिरियड मध्ये आय हॅव व्हिजिटेड 45 कंट्रीज अँड आय वॉज रिपीटेडली कॉल इन दॅट सर्व्हिसेस. वाय? बिकॉज ऑफ माय टेक्निकल एक्सपर्टीज. That is what they expect from you when you go to overseas. And when they invite you, when they prepare your visa, they look at your resume, what sort of experience you people have, and what way you will be able to guide us technically to restore the power. My specialization was in power system, and I had a low retirement age when I joined services. So till 96, I was with VHL. And thereafter, when I was to join GE, American Multinational, I was told some of my colleagues and other friends also, why do you join this private organization there? Our people normally hire and fire, ha prakar asto there. And I was in a very good position when I was working with VHL. I was senior manager when I resigned VHL. तर मुलं लहान असताना ते काय करावं म्हणून मी काय केलं की एक घर बांधून घेतलं. म्हटलं एखाद्या वेळेस चुकीने असं काही झालं तर तसं हे नको व्हायला म्हणून मी स्वतःचं घर हे केलं. नंतर देअर आफ्टर आय हॅव जॉईन जी. आता जी जॉईन केल्यानंतर चॅलेंजेस असे होते की त्यावेळेस लॅपटॉपचा तेवढा अनुभव नव्हता आणि आम्हाला आमच्या एमडीनी काय सांगितलं की यू हॅव टू मार्केट युअर सेल्फ. हाऊ डू यू से इट्स युअर स्किल. वी आर नॉट गोइंग टू हेल्प यू आउट. If you don't succeed in your endeavor, then probably you'll be out from the company. That was the challenge for me. So, having this challenge accepted, I have visited. My first visit was in Malaysia, thereafter China, and different part of the world, wherever the GE has operated their machines. And मतलब मी माझा हे करत नाही पण एक सांगावं असं मला लक्की असं वाटतं की when I have visited first time, every fortnightly I used to visit US, and the condition through which I have come up, all are in the same side boat. Me jeva US la gelo, US madhe ithe asa aste ki unless you pass that exam, you cannot provide your technical expertise to different part of the world wherever they have supplied their machines. Tar mi ithe astana माझी एक परीक्षा होती. प्रॅक्टिकल एक्झाम होता आणि थेअरी एक्झाम पण होता. तर तिथून जेव्हा मी परीक्षा असताना 3 दिवस होते परीक्षेला तर मी माझ्या आईला फोन केला. माझी आई पिढ्या बांधायची. आईला फोन केला. मा म्हटलं तुम्ही पुस्तकं सोडून जवळजवळ 20 वर्ष झाले मला. आता अभ्यासाचं काही मला तेवढं लिंक नाही आहे. दादा म्हणे तू अमेरिकेला गेले आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपण नागपूरात तुमसरला जाऊ शकत नव्हतो कारण आई मला बहीण भाऊ कोणीच नव्हते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुमसरला सुद्धा जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. जाईल तर आई कुठे? तिथून फोन केला आईला तर आई म्हणे दादा म्हणे जे होईल ते होईल आणि परत येऊन जात नाही झालं पास नाही झालं. नेमकं 3 दिवसाआधी आय हॅव रिसिव्ह्ड अ मेल फ्रॉम मलेशिया बिकॉज आय वॉज देअर 2 इयर्स कंटिन्युअसली वर्किंग मलेशिया अँड पेट्रोनस ट्विन टॉवर आय वॉज वर्किंग देअर 2 इयर्स. सो आय रिसिव्ह्ड अ मेल जस्ट 3 डेज बिफोर द एक्झाम दॅट I was selected for Power Award 2001 from Asia. So that was a very big boost for me. म्हणजे आपण असं काही करू शकतो म्हणून कारण वेगवेगळ्या पार्ट मध्ये दिल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो मी 3 दिवसात फक्त 3 तास झोपलो. Only 3 hours I slept and remaining all hours I have gone through that big book and next day I have appeared for an exam. And like me, I was representing India. Like me, there were 30 country engineers were in the exams. So when the result was out next day, I was topper among 30 country engineers. आणि हे आवर्जून याच्यासाठी सांगतो मी की हे प्रत्येक जण करू शकते इथला. आता इथे जर कोणी तरुण नसतील तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता की गरिबी हा एक आपला पर्याय नसतो. आपण जर मनात ठेवला आपलं डिटर्मिनेशन जर पक्क असलं विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर आपण काहीही करू शकतो. नाही तर कुठे आमची आई पिढ्या बांधणारी आम्ही पटवत म्हणजे 5 पैसे तिकीट असताना पायी जाणारे कुठे या लेवलवर येऊ शकलो असतो. असं झाल्याच्या नंतर असं करता करता मग तिथून काय झालं की मग मला मी माझ्या 22 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 17 वर्ष मी कॉन्सिक्युटिव्ह अवॉर्डेड झालो जीला 17 वर्ष 17 इयर्स कंटिन्युअस
And wherever we used to provide our services, technical expertise to the different part, different customer, so they used to send our appreciation letter to US. And these people, US people, they used to scrutinize our accomplishment in their system, and out of 6 award globally, out of 6 award, I was given 17 years continuously, consecutively, these awards, expertise award. हे सोडल्यानंतर मग मला ट्रॅव्हलिंग इतकं जास्त होऊन गेलं की मी दुबईला ब्रेकफास्ट करायच्या जॉर्डनला डिनर करत होतो, खूप ट्रॅव्हलिंग झालं. मग एका याच्यानंतर नी पेन शुगर बीपी ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला बाहेर यावं लागलं, कारण एका याच्यानंतर पैसा म्हणजे निग्लिजिबल असतो, त्या काय करणार एवढं सगळं. मग शेवटी इंडियात येऊन आल्याच्यानंतर मग काय करायचं, मग वेळ कशी किल करायची. म्हणून मग आंबेडकरसाठी जॉईन केलं, बुद्धिस्टेट जॉईन केलं, LLB केलं, आणि आता LLM करतोय. आता काय झालं की हे आमचं आंबेडकर थॉटच्या नंतर जी बाबासाहेबांची आपल्याला फीडबॅक टू सोसायटी हे जे होतं, तर अनायसे आता रिसेंटली बबलेने मला फोन केला कोपराकडे की भाऊ म्हणे आपण या मुलाचं करू, म्हणतो बिलकुल करायचा. हा मुलीचं जेव्हा मला कळलं, ज्या दिवशी या वडिलांनी मला मेसेज पाठवला, अगदी त्याच दिवशी मला इतका जास्त आनंद झाला, कदाचित त्याच्या आई वडिलांना नक्की झाला असेल, त्यापेक्षा किंचितही कमी मला नव्हता. कारण ही खूप गर्वाची गोष्ट आहे की तुम्ही 20 लाखाच्या वर स्टुडंट अपियर होते एक्झाम मध्ये, आणि त्याच्यामधून फक्त 1016 लोक त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होतं. ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. मी म्हणजे खूप